It's been over a decade now since the dogs have been under the watchful care of Suarna and Arun. This couple has been independently managing and arranging for everything to effectively look after these dogs. Mr. Arun Pasare and Suarna Pasare, these two have been working on this संस्था. मुख्य प्राण्यांसाठी ज्यावेळेला जीवन देण्यापासूनचे सर्व प्रॉब्लेम असतात त्यावेळेला ह्या लोकांनी त्यांच्यासाठी उपचारापासून जीवनापर्यंत ते राहण्यापर्यंत ही सगळी सोय माझ्या डोळ्यादेखत मी केलेली पाहिली. त्यांना काहीही लागलं, एखाद्या स्ट्रे डॉगला रस्त्यावर गाडीने उडवलं तर त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याला बरं करून परत त्याच्या एरियामध्ये सोडण्यापर्यंत सगळं ते करतात. इट्स देअर डेली रुटीन, वन दॅट स्टार्ट्स ॲट 4 AM with preparing their own food along with almost 500 more portions. And it ends with them driving around post-work till late, distributing that food to hungry dogs. मेरे पास गाड़ी है, दवाई है, मैं सब अपने खर्चे से करता हूँ. मुझे हेल्प करने वाले भी कोई नहीं, और वो जो मुझे उल्टा मदद करने के बजाय लोग तकलीफ देते हैं, कंप्लेंट करते, पुलिस कंप्लेंट करते, झगड़ते. What keeps them driven? Their firm belief that they have devised their own unique method to help with the often neglected but significant issue of stray dogs. मला असं वाटतं की हे नियोजन आमच्यासारखं नियोजन सगळ्यांनी केलं, त्यांना जेवण देऊन, औषधं देऊन आणि मग त्यांचे ऑपरेशन करून त्यांना एक ठिकाणी त्यांच्या सुरक्षित जागेत ठेवलं, हे सगळ्यात जास्त त्यांच्यासाठी ऑपरेशन कंट्रोल करण्याचं काम होईल. आणि त्यांची संख्या वाढणार आहे, त्यांची संख्या डॉगची वाढत चालली आहे आणि कॉर्पोरेशन त्यांना सगळं 3 महिने ऑपरेशन चालू असतात, बाकी जे 9 महिने ऑपरेशन बंद असतात त्याच्यामध्ये डॉगची संख्या परत वाढत जाते. आपल्याला 24 तासाचं हॉस्पिटलसाठी चालू ठेवलं पाहिजे आणि 24 तास त्यांचं कॅचिंग, ऑपरेशन आणि त्यांची केअर घेणं हे 24 तासाचं आपण डेकेअर चालू केलं पाहिजे त्याच्यासाठी, तेव्हाच आपण 10 वर्षात आपण ऑपरेशन कंट्रोल करू शकतो. मग आम्ही हे शेल्टर कमी भाड्यामध्ये घेऊ. आता आम्ही यांच्यासाठी हे आम्हाला जास्त सोपं पडले सोयीस्कर, इथं यांना आम्ही त्यांच्यासाठी शकतो, त्यांची काळजी घेऊ शकतो, त्यांना इथं आम्ही आरामात ते चांगलं लाईट देऊ शकतो. म्हणून आम्ही हे त्याच्यासाठी हे शेल्टर आणि ज्यांची आई नाही आहे अशा पक्षीसाठी आपण शेल्टर बोलले. त्याला आमचा सपोर्ट मिळावा अशी आमची इच्छा आहे की अजून हे जास्त आम्हाला इथे डेव्हलप करता येईल आणि भविष्यकाळात आम्हाला इथे सपोर्ट मिळाला तर आपण इथे हॉस्पिटल चालू करायची इच्छा आहे 24 तासाचं आणि यांचे ऑपरेशन आणि यांचं ऑपरेशन कंट्रोल करण्याचा आपला हेतू आहे. They've recently registered their work under the name Make New Life and they've been joined by their son to take their cause ahead. मी त्यांच्या संगत थोडंफार मदत करायचा प्रयत्न करतो, मीही याच्यात लागेल तशी मदत करतो. They know that they are onto something and it continues to drive them ahead.